नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा पुणे जिल्ह्याचा आरोग्य सेवक या पदाचा 2015 पेपर पाहणार आहोत. यामध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे दोन्ही टॉपिकचे क्वेश्चन यामध्ये आपण घेणार आहोत आणि त्याचे स्पष्टीकरण सुद्धा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. क्वेश्चन नंबर एक, पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? इथे तुम्हाला चार अपूर्णांक दिलेले, 7/9, 4/7, 13/21 आणि 15/18. यापैकी तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. जर तुम्हाला दिलेल्या अपूर्णांकामध्ये छेद मोठा असेल सर्वांचा अंशापेक्षा, तर तुम्हाला एक ट्रिक वापरायची. ही ट्रिक अशी, तुम्हाला अंश आणि छेदाचा फरक घ्यायचा आहे. सर्वात अगोदर इथे 7 आणि 9 फरक किती मिळणार तुम्हाला? 2. 4 आणि 7 फरक मिळेल 3. 13 आणि 21 मध्ये 8 फरक आहे आणि 15 आणि 18 मध्ये 3 फरक आहे. हा जो फरक येतोय, नंतर काय करायचं आहे तुम्हाला, याचा लसावी घ्यायचा आहे. 2, 3, 8 आणि 3 हा जो फरक आहे, या फरकाचा तुम्हाला लसावी घ्यायचा आहे. याचा लसावी किती मिळतो तुम्हाला? याचा लसावी मिळेल 24. नंतर काय करायचं आहे तुम्हाला, या हा जो लसावी मिळतोय, तर या लसावीला हा जो फरक आलेला आहे, या फरकाने भागायचे. तर इथे 24/2 किती मिळतील? इथे इथे 12 मिळतात तुम्हाला. इथे 24/3 इथे 8 मिळतील. इथे 24/8 इथे 3 मिळतात आणि इथे परत 24/3 इथे किती मिळतील? 8 मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला 12, 8, 3 आणि 8 अशा प्रकारचे उत्तर मिळाले. आता काय करायचे, हे जे उत्तर मिळालेले याचा आणि अंशाचा गुणाकार करायचा आहे. तर इथे काय मिळेल तुम्हाला? इथे 12/7. 12/7 म्हणजे हे होतात 84. नंतर इथे काय करायचे तुम्हाला, 8/4. 8 × 32 मिळतील. इथे काय करायचे तुम्हाला, इथे 3/13. 3/13 किती होतात? इथे 39 मिळतील तुम्हाला. आणि इथे सर्वात शेवटी काय, 8/15. 8/15 किती होतात? 120. आता हा जो गुणाकार केलेला आहे, या गुणाकारामध्ये सर्वात मोठा जो गुणाकार असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा असेल. तर इथे सर्वात मोठा गुणाकार कोणता आहे? 120. तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असणार आहे? 15/18. तर उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर डी, 15/18. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 2, 5/3 म्हणजेच इथे तुम्हाला 5 घन घ्यायचा आहे. आणि 5 घन काय असतो? 5 × 5 × 5 जर केले तुम्ही 3 वेळेस, तर तुम्हाला 5 घन मिळतो आणि 5 घन असतो 125. तर उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर सी, 125. क्वेश्चन नंबर 3, आयताची लांबी 5 सेमी व रुंदी 4 सेमी असल्यास परिमिती काढा. इथे तुम्हाला आयताची लांबी दिलेली 5 सेमी आणि रुंदी सुद्धा दिलेली 4 सेमी. तर इथे आयताची परिमिती काय असेल? आयताची परिमिती काय असते? आयताची परिमितीचे सूत्र काय असते? आयताची परिमिती बरोबर 2 × लांबी + रुंदी. तर इथे तुम्हाला लांबी आणि रुंदी दोन्ही पण दिलेली आहे. लांबी किती तुमच्याकडे? 5 सेमी आणि रुंदी किती? 4 सेमी. 2 × 5 + 4 होतात 9. 9 × 2 = 18. म्हणजे आयताची परिमिती किती असेल? 18 सेमी. ऑप्शन नंबर ए, 18 सेमी. क्वेश्चन नंबर 4, 7/280 + 7/180 + 35 बरोबर किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. 7/280 मधून जर 7/180 गेले तर इथे फक्त 100 होतात. तर किती राहतील? 100. आणि पुढे काय? -35. आणि 100 मधून 35 गेल्यावर किती राहतात? फक्त 65. तर उत्तर काय मिळणार तुम्हाला? 65. सर्वात अगोदर आपण 7/280 मधून 7/180 वजा केले तर इथे 100 मिळतात तुम्हाला, आणि 100 मधून 35 वजा केले तर 65 मिळतात. तर उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 5, एका वर्तुळाचा परिघ 44 सेमी आहे तर त्रिज्या किती? पहा, इथे तुम्हाला वर्तुळाचा परिघ दिलेला आहे 44 सेमी. तर इथे तुम्हाला वर्तुळाचे परिघाचे सूत्र वापरायचे. तर वर्तुळाचा परिघ काय असतो? वर्तुळाचा परिघ हा 2 πr असतो.
ठीक आहे। आणि इथे तुम्हाला वर्तुळाचा परिघ दिला आहे, ते किमती टाकायच्या आहे। वर्तुळाचा परिघ किती? 44 सेमी। 2 × π ची किंमत किती असते? पाय बरोबर 22/7। ठीक आहे, इथे ती किंमत तुम्हाला ठेवायची 22/7 × r। आर म्हणजेच त्रिज्या, आणि तुम्हाला त्रिज्याच इथे काढायची। तर इथे काय करावं लागेल, आर एका साईडला घेऊन घेऊया आपण। आर बरोबर आर, तर हे 22/7 इकडे जातील आणि 2 सुद्धा, तर 2 × 22 हे 44ला भागाकारात जातील आणि 7 × जातील, म्हणजे 44 × 7 7 अंशामध्ये जातील 44ला गुणाकारात, आणि 2 × 22 हे छेदामध्ये येतील 2 × 22। आता इथे तुम्हाला संक्षिप्त रूप द्यायचे, तर इथे संक्षिप्त रूप 22 × 1 = 22, 22 × 2 = 44 होतात, आणि हे 2 या 2 सोबत कॅन्सल होतात, इथे फक्त काय उरते 7, म्हणजे आर बरोबर किती 7 सेमी, म्हणजे तुम्हाला त्रिज्या किती मिळते 7 सेमी। तर उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर बी। क्वेश्चन नंबर 6, 3.25 + 2.5 × 4.5 + 5.5 = किती? सोपं आहे, फक्त इथे दशनचिन्ह आल्यामुळे थोडं अवघड वाटते। तर आपण इथे काय करूया, सर्वात अगोदर हा जो गुणाकार दिलेला आहे तुम्हाला, हा गुणाकार करून घेऊया, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल। तर इथे काय करायचं, तुम्हाला 4.5 × काय करायचे 2.5। आता इथे गुणाकार करतेवेळेस इथे काय समजायचं आहे आपल्याला, की ते दशनचिन्ह नाही, सरळ सरळ गुणाकार करू आपण। 45 × 25, तर 25×5 = 125 होतात, तर 125 ची तुम्हाला इथे 5 लिहायची, 12 हातचे येणार, आणि 25×100, 100 × 12 = 112 होतात। तर इथे काय मिळेल तुम्हाला 112। आता इथे दशनचिन्ह ही एक संख्या सोडवला गेलेली, इथे एक संख्या सोडलेली आणि इथे एक, म्हणजे असे 2 संख्या सोडायचे आणि दशनचिन्ह तुम्हाला इथे द्यायची, म्हणजे उत्तर किती मिळते 11.25। तर पुढची स्टेप काय अशी असेल तुमची, आता 3.25 + 11.25 + 5.5। आता ही बेरीज तुम्हाला इथे करायची। बेरीज कशी करायची? दशनचिन्हाची बेरीज करत असताना प्रत्येक दशनचिन्ह हे दशनचिन्हाच्याच खाली यायला पाहिजे। जसे की इथे पहा 3.25, नंतर काय 11.25, नंतर किती 5.5। आता इथे काहीच नाही, इथे तुम्ही 0 लिहू शकता। ठीक आहे, तर याची तुम्हाला आता बेरीज करायची। 5 × 5 = 10, 10 × 0 हातचा 1 येणार येते, 2 × 2 = 4 × 1 = 5, 5 × 5 = 10, 10 × 0 हातचा 1 येणार, 3 × 1 = 4 = 5, 5 × 5 = 10, 10 × 0 प्रत्येक इथे हातचा येणार, आणि हे 2, आणि दशनचिन्ह दशनचिन्हाच्या खाली, म्हणजे उत्तर किती मिळते तुम्हाला 20। उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर ए। क्वेश्चन नंबर 7, भागीदारीच्या व्यवसायात गणेशचे 4000 रुपये 12 महिने, रमेशचे 5000 रुपये 8 महिने आणि सुरेशचे 6000 रुपये 4 महिने होते, तर वर्षाखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय राहील? इथे तुम्हाला यांच्या नफ्याचे गुणोत्तर काढायचे आहे। यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, भांडवल × मुदत करावं लागेल, यातूनच तुम्हाला नफ्याचे गुणोत्तर मिळेल। तर सर्वात अगोदर कोण आहे? गणेश आहे, गणेश। त्यानंतर कोण आहे? तर गणेशचे किती आहे 4000 रुपये गुणेला किती 12 महिने। ठीक आहे, नंतर कोण आहे गणेशच्या नंतर? रमेश। रमेश, रमेशचे किती आहे? येथे 5000 × 8 महिने, आणि सर्वात शेवटी कोण आहे? सुरेश। सुरेशचे किती आहे? 6000 रुपये गुणेला किती 4 महिने। आता यावरून तुम्हाला नफ्याचे गुणोत्तर काढायचे। आता जर तुम्ही या तीनही संख्यांना जर 1000 ने भागले, तर हे जे 3 शून्य, हे 3 शून्य सर्वांचे कॅन्सल होतील। ठीक आहे, हे 3 शून्य झाल्यानंतर काय उरते फक्त इथे 4 × 12, 5 × 8 आणि 6 × 4, तर किती मिळतील 12×48 मिळतात तुम्हाला इथे। इथे किती मिळतील 8×5 = 40 आणि इथे 7×24। आता परत काय करायचं तुम्हाला, या सर्व संख्येने एकाच संख्येने भागायचे। जर 8 ने जर या सर्व संख्येने भागले, 8 × 48 भागले तर 6 मिळतील तुम्हाला, इथे 40 ला भागले तर 5 मिळतील आणि 24 ला भागले तर 3 मिळतील। हे बघा,
आठ सकम 48 होतात, आठ पंचे 40 आणि आठ त्रिक 24। म्हणजे तुम्ही या तीनही संख्येला आठने भागले, तुम्हाला इथे सहा, इथे पाच आणि इथे तीन मिळेल, आणि हेच आपले नफ्याचे गुणोत्तर असेल, सहाच पाच, पाचाच तीन। तर उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर ए, सहाच पाच, पाचाच तीन। क्वेश्चन नंबर आठ, 5 मीटर लांबीच्या दोरीमधून 3 मीटर 65 सेमी दोरी तोडून घेतली तर किती लांबीची दोरी शिल्लक राहील? आता इथे काय करायचं तुम्हाला, मीटरचं कन्वर्ट सेमीमध्ये करायचे आणि नंतर वजाबाकी करायची। तर इथे पहा, एक मीटर म्हणजे किती असतं? 100 सेमी। 1 मीटर हे 100 सेमीच्या बरोबरीत असतात। तर आपल्याकडे किती? 5 मीटर आहे। 5 मीटर म्हणजेच किती? 5 × 100 बरोबर किती? 500 सेमी होतील। ठीक आहे, आपल्याकडे म्हणजे दोरी किती? आपल्याकडे 500 सेमी। आणि नंतर काय केलंय? 3 मीटर 65 सेमी दोरी तोडून घेतली। तर 3 मीटर म्हणजेच किती? 3 × 100 बरोबर 300। आणि ते उरलेले वरचे 65 सेमी ते किती होतील? 365 सेमी। आता तुम्हाला काय करायचे, या 500 मधून 365 वजा करायचे, 500 वजा 365 बरोबर 135 सेमी। दोरी किती लांबीची होती? 500 सेमीची। आणि किती कट केली? 365 सेमी एवढी दोरी तोडून टाकली। तर शिल्लक राहिलेली दोरी किती राहील? मग 135 सेमी। तर उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर डी। आता पाहूया बुद्धिमत्तावर आधारित क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 9, 21 15 10 यास 22 16 11 तर 23 17 12 यास किती? तर इथे काय केलेलं आहे बघा, इथे 21 22 15 16 10 11 म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक वाढवलेला आहे। 21 नंतर 22 आलेले, 15 नंतर 16 आणि 10 नंतर 11। तर इथे काय मिळणार तुम्हाला? 23 नंतर इथे एक वाढवला आहे, 24 येतील। 17 नंतर इथे 18 मिळतील तुम्हाला, आणि 12 नंतर इथे किती मिळणार तुम्हाला? 13। म्हणजे उत्तर काय असेल? 24। प्रत्येकीच्यात एक वाढ केलेली, 24 18 13, 24 18 13, ऑप्शन नंबर बी, 24 18 13। क्वेश्चन नंबर 10, साखरभात या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? नाही म्हटलेलं आहे इथे, आणि हा साखरभात शब्द तुम्हाला इथे दिलेला आहे। इथे ते ऑप्शन पहा, सा भार, इथे सा पण आहे, भा पण आहे आणि र पण आहे, हा पण शब्द होतोय। नंतर भारत, भा पण आहे, र पण आहे आणि ती त पण आहे, हा पण शब्द होतोय। यानंतर आहे सारखा, सा पण आहे, र पण आहे, पण इथे खा नाही, इथे फक्त ख आहे, म्हणजे हा शब्द होणार नाही। तर उत्तर काय असणार तुमचं? ऑप्शन नंबर सी, सारखा। क्वेश्चन नंबर 11, खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे? आता या ऑप्शनमधून आपल्याला लीप वर्ष शोधायचे। तर लीप वर्ष म्हणजे काय? त्या वर्षाला 4 ने निशेष भाग जायला पाहिजे, किंवा ते वर्ष 400 पटीत असायला पाहिजे। तर इथे असा एकमेव ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर ए, 1600। आता 1600ला 4 ना सुद्धा भाग जातो, आणि 1600 हे 400 पटीत आहे, म्हणून लीप वर्ष कोणतं असणार आहे? 1600, ऑप्शन नंबर ए। क्वेश्चन नंबर 12, सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत? इथे हा तुम्हाला त्रिकोण दिलेला आहे, आणि यामध्ये किती त्रिकोण आहे ते ओळखायचं आहे। इथे खरे तर या मोठ्या त्रिकोणचे 2 तुकडे केलेले आहे, आणि परत त्यामध्ये त्रिकोण आहे। तर अशा त्रिकोणाची त्रिकोण मोजण्याची ट्रिक काय? तुम्हाला इथे 1 लिहून घ्या 2 3 आणि 4, इथे पण तसंच करायचं, 1 2 3 4। आता इथे तुम्हाला याची बेरीज करायची, अगोदर खालचे घेऊया, 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 यांची बेरीज, आणि इथे काय वरचा त्रिकोण 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 किती मिळणार आहे? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 1 10, हे 10 आणि हे सुद्धा 10 होते, म्हणजे असे एकूण
20 त्रिकोण तुम्हाला इथे मिळतील, तर उत्तर काय मिळेल तुम्हाला, ऑप्शन नंबर डी। क्वेश्चन नंबर 13, एफ ई डी आय एच जी एल के जे ओ एन एम आर क्यू पी, आणि इथे आपल्याला हे पद शोधायचे। तर इथे ए बी सी डीज घेतलेली आहे, फक्त ती फक्त उलटी घेतलेली इथे, इथे पहा ए बी सी डी डी ई एफ, नंतर जी एच आय, नंतर जे के एल, एम एन ओ, पी क्यू आर, तर इथे काय असेल, एस टी यू हा ऑप्शन असेल। तर असा ऑप्शन कोणता आहे, यू टी एस, ऑप्शन नंबर डी यू टी एस हे तुमचं उत्तर असेल। क्वेश्चन नंबर 14, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा। आता इथे तुम्हाला हा पर्याय निवडायचा आहे, इथे कोणती संख्या असेल, तर इथे काय केलेलं आहे पहा, इथे 7 चा वर्ग 49 अधिक इथे 5 चा वर्ग 25, 49 अधिक 25 होतात 74, इथे काय मिळते तुम्हाला, 8 चा वर्ग 64 अधिक इथे 3 चा वर्ग 9, 64 अधिक 3 किती होतात, 73 होतात। तर इथे पण तेच करायचे तुम्हाला, 9 चा वर्ग 81 अधिक 6 चा वर्ग येतो 36, आणि दोघांची बेरीज जर केली तर ती किती मिळते तुम्हाला, 117। तर उत्तर काय असेल, 117, ऑप्शन नंबर ए। क्वेश्चन नंबर 15, के एल एस 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 व्ही एफ, आणि समोर तसंच रिलेशन तुम्हाला इथे पाहिजे के एन ओ साठी। तर इथे पहा रिलेशन कसे तयार झालेले, तर एस साठी एस आलेलं आहे, तर इथे पण तुम्हाला काय करायचं आहे, ओ साठी ओज घ्यायचं आहे, ठीक आहे। नंतर काय केलेलं आहे त्यांनी, एल व्ही, एल व्ही कसं आलेलं आहे, याच्यामध्ये कितीचं डिफरन्स आहे, एल 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे तुम्हाला अधिक 10 करायची। तर इथे काय मिळेल तुम्हाला, एन साठी, एन कुठे, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तर इथे तुम्हाला एक्स घ्यायचे अधिक 10 केले आपण। आणि नंतर काय करायचं तुम्हाला, इथे पाहता के एफ म्हणजे मागे आलेला आहे, आता इथे इथे के बसून एफकडे मागे यायचे 1 2 3 4 5, तर इथे काय, इथे -5 घ्यावे लागतील तुम्ही मागवलेले आहेत, तर इथे पण तेच करायचे तुम्हाला, के पासून जर 5 वर मागवले तर इथे एफच मिळणार तुम्हाला 1 2 3 4 5, म्हणजे इथे काय असणार आहे, एफ -5। तर उत्तर काय असेल, ओ एक्स एफ, तर ऑप्शन काय असेल, ऑप्शन नंबर सी, ओ एक्स एफ,